ज्याला तो शाळेमध्ये शिकत असताना त्याच्या स्वतःच्या टीचर सुद्धा म्हणायच्या की अ बॉय ऑफ ब्रोकन ब्रेन, हाच अ बॉय ऑफ ब्रोकन ब्रेन मोठा झाल्यानंतर ब्रेन पॉवरबद्दल आणि मेमरी वाढवण्याबद्दल अनेकांना 25 वर्षांपासून मदत करत आहे, त्यांचं कोचिंग करत आहे, यावर तुम्ही विश्वास ठेवाल? हां, पण हे असं प्रत्यक्षात घडलं आहे खरं, हे नेमकं काय आहे आणि खरंच आपल्याला ब्रेन पॉवर वाढवता येऊ शकते का हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पाहत रहा. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आपल्या लाडक्या सिरीजमध्ये जिचं नाव आहे पाथवेज टू अचीवमेंट. या मुलाला अगदी लहानपणीच ब्रेन इंजुरी झाली होती ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये लर्निंग डिसॲबिलिटीज निर्माण झाल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून तो अतिशय स्लो लर्नर झाला आणि तो इतका स्लो लर्नर होता की त्याच्या टीचरसुद्धा अ बॉय ऑफ ब्रोकन ब्रेन असं म्हणत होत्या. पण हाच छोटा मुलगा जेव्हा तरुण झाला ना, त्यानं असं काही अचीव केलं की आता हॉलिवूडमधले मोठमोठे ॲक्टर्ससुद्धा त्यांचं कोचिंग घेतात, कारण एवढे मोठे लांब लचक डायलॉग लक्षात कसे ठेवायचे हा त्यांच्यासाठीसुद्धा प्रश्न असतो की नाही. इतकंच नव्हे तर अगदी मोठमोठाले बिझनेसमन, स्पोर्ट्समन, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या अनेक कंपन्यासुद्धा त्यांचं कोचिंग घेत असतात. यांचं नाव आहे जिम क्विक आणि त्यांनी पुस्तक लिहिलं आहे लिमिटलेस. या लिमिटलेस पुस्तकामधले काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपल्यालासुद्धा या आपल्या स्पर्धा परीक्षा देताना अतिशय उपयोगाचे ठरणार आहेत, बरं का? लिमिटलेस हे पुस्तकाचं नाव जे आहे ना, तर आपल्याला नेमकं लिमिटलेस व्हायचं कशामध्ये आहे? आपल्याला लिमिटलेस व्हायचं आहे आपल्या माइंडसेटमध्ये, म्हणजेच मला हे करता येणार नाही, ते जमणार नाही असं स्वतःच स्वतःच्या भोवती जो कोश आपण आखून घेतो की नाही, या कोशातून बाहेर पडायचं आहे आणि या माइंडसेटच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला लिमिटलेस व्हायचं आहे. माइंडसेट तर आपण लिमिटलेस केला, आता दुसरा टप्पा येतो मोटिवेशनचा. प्रत्येक वेळेस बाहेरूनच कोणीतरी आपल्याला मोटिवेशन देत राहील असं शक्य नाही की नाही, मग या मोटिवेशनच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लिमिटलेस होता आलं पाहिजे. आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे मेथड्सच्या बाबतीमध्ये सुद्धा लिमिटलेस व्हायचं आहे. अशा अनेक प्रकारच्या मेथड्स आपल्याला अवलंबता येतात ज्याच्या अनुषंगानं आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. सध्या तरी मी 5 महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे टेक्नॉलॉजी संदर्भातला. टेक्नॉलॉजीमुळे आपलं आयुष्य सोपं झालं खरं, पण त्याच्यामुळेच एक प्रॉब्लेम मात्र मोठा वाढला आहे बरं का, ते म्हणजे आपण लक्षात ठेवणं सोडून दिलं आहे. सगळंच काही या फिंगर टिप्सवर आणि एका क्लिकवर अवेलेबल असताना लक्षात का ठेवायचं हा आपला नॅचरल प्रश्न. म्हणजे अगदी साधी बाब बघा हां, की जेव्हा लँडलाईन नंबर्स होते ना, तेव्हा मग ते नंबर्स असे डायरीमध्ये लिहून ठेवावे लागायचे आणि अशा वेळेस कितीतरी लोक असे होते की हे नंबर डायरीत लिहून ठेवता ठेवताच त्यांच्या डोक्यामध्ये अगदी पक्के बसून जायचे आणि नंतर कधीच कुणाचा नंबर पाहण्यासाठी डायरी उघडण्याची गरजही भासायची नाही. पण आता मात्र आपल्या ह्या मोबाईलमध्ये इतके सारे 3-4-5 हजार एवढे नंबर असतात की कदाचित आपल्याला आपल्या स्वतःच्या आईचा किंवा वडिलाचा किंवा भावाचा सुद्धा नंबर लक्षात ठेवता येत नाही, कारण आपण तो नावाने फीड केलेला असतो आणि जर कोणी नंबर विचारला तर आपण ते नाव काढून मग ते नंबर त्या कुणाला सांगत असतो. सो पहिला मुद्दा या टेक्नॉलॉजीच्या संदर्भानं एक करायचा, तो म्हणजे किमान 30 मिनिट तरी, दिवसामधले 30 मिनिट तरी विदाऊट गॅझेट कम्प्लिटली राहायचं. एकही गॅझेट आपल्या अवतीभोवतीसुद्धा ठेवायचं नाही, त्याच्या डोकवूनसुद्धा बघायचं नाही आणि सलग 30 मिनिट कोणत्याही गॅझेटशिवाय आपण राहायचं. दुसरा मुद्दा असा येतो, दंडपाणी नावाचे जे आहेत आपले साधू आणि ते मोठे एंटरप्रिनोरसुद्धा आहेत, तर त्यांनी असं सांगितलं आहे की एकाग्रता ही एखाद्या मसलसारखी असते.
म्हणजे जर मसल्स आपल्याला डेव्हलप करायच्या असतील तर त्याला सतत काम द्यावं लागतं. ज्या मसल्सना काम दिलं जात नाही त्या तशाच असतात, हे तुमच्या लक्षात असेलच. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या मसल्सना जास्त काम दिलं जातं त्या जास्त ॲक्टिवेट होतात, हेच लक्षात घेऊन एकाग्रतेला जास्त काम दिलं पाहिजे. म्हणजे एका गोष्टीवर कंटिन्युअस फोकस करण्याची आपली सवय आपण कंटिन्युअस ठेवली पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे की कुठेही डायव्हर्ट न होता त्याच एका गोष्टीवर सलग आपण किती वेळ एकाग्रतेने लक्ष देऊ शकू. आणि अर्थातच सरावाच्या दरम्यान आपल्याला हा वेळ वाढवत वाढवत न्यावा लागेल आणि मग कदाचित असंही होईल की जेवढा वेळ अगोदर बसून अभ्यास करता येत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त वेळसुद्धा आपण पूर्णतः फोकस्ड राहून अभ्यास करत आहोत, कारण आता आपलं एकाग्रचित्त खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो जो नेहमीच मी सांगत असते, तो म्हणजे निगेटिव्हिटीपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. होतं काय माहिती का, सोशल मीडिया किंवा अवतीभोवतीचं वातावरण, सभोवताली असणारे लोक, वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या, या सगळ्याच बाबीनं इतकी निगेटिव्हिटी प्रसारित करत असतात की त्यापासून दूर राहणं आपल्याला बऱ्यापैकी अवघड जातं. अशा परिस्थितीत प्रयत्नपूर्वक या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सपासून आपण दूर राहिलं पाहिजे, निगेटिव्हिटीपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक निगेटिव्ह विचाराची रिप्लेसमेंट आपण पॉझिटिव्ह विचारानं करायला हवी. चौथा मुद्दा असा येतो की मल्टी टास्किंग अजिबात नकोच. न्यूरोसायंटिस्ट डॅनियल लेविटेन असं म्हणतात की जर आपण मल्टी टास्किंग करायला लागू ना तर आपल्या मेंदूचं इंधन खूप खर्च होत राहील, मेंदू एक्झॉस्ट होत राहील आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला थकवा जाणवायला लागतो आणि मग मल्टी टास्किंगमुळे आपल्याला व्यवस्थित एकाग्रतासुद्धा साधता येत नाही. म्हणून एकाच वेळेस मला सोशल मीडिया पण बघायचा आहे, कोणाशी तरी फोनवर पण बोलायचं आहे, नोट्स पण काढायचे आहेत आणि एखादं वाचायचं पण आहे, अशा प्रकारचंही मल्टी टास्किंग अजिबात करता कामा नये. म्हणजे अभ्यासाच्या पुरता आपण बोलतो आहे म्हणून मी हे सांगते, अदरवाईज एरवीसुद्धा मल्टी टास्किंग करायचं नाही, कारण दुसऱ्या कामावर शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा पहिल्या कामावर येण्यामध्ये बराच वेळ वाया जात असतो. आणि पाचवा अतिशय महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे एक्सरसाइज करणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे. एक्सरसाइजमुळे आपली एकाग्रता वाढत असते, मनाची आणि बुद्धीची क्षमता वाढत असते. त्याच्यामुळे प्रॉपर वर्कआउट तर केलंच पाहिजे, कितीही अभ्यास असला तरीसुद्धा आपलं टाइम टेबल असा असला पाहिजे की आपल्याला वर्कआउटसाठी व्यवस्थित वेळ देता येईल, पुरेशी झोप घेण्यासाठी पुरेसा वेळ देता येईल आणि त्यासोबतच पौष्टिक आहारसुद्धा व्यवस्थितरित्या खाता येईल. म्हणजे एकीकडे काहीतरी वाचन चालू आहे आणि दुसरीकडे खाणं चालू आहे असंसुद्धा करायचं नाही, कारण तसं करणं म्हणजेसुद्धा पुन्हा एकदा मल्टी टास्किंगच झालं. त्याच्यामुळे आपण जे काम जेव्हा करत आहोत त्या कामावर तेव्हा पूर्णतः फोकस जर केला तर खरंच आपल्याला त्या तिन्हीही बाबतीमध्ये लिमिटलेस होता येऊ शकतंच. देवनी भविष्याला आकार, करूया उत्तुंग स्वप्न साकार.